नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्रच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की लेक लाडकी योजना। म्हणजेच काय मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जी काही योजना, जी जुनी योजना होती माझी कन्या भाग्यश्री योजना, हीच योजना मित्रांनो पुन्हा एकदा लेक लाडकी योजना या योजनेच्या नावाने सुरू होत आहे। याचं कारण मित्रांनो, जी माझी कन्या भाग्यश्री योजना होती या योजनेला महाराष्ट्रातील जनतेचा खूप कमी प्रतिसाद मिळाला। त्याचं कारण असं होतं की कमीत कमी आपल्याला माहिती असणं, म्हणजेच या योजनेबद्दल आपल्याला काही वेळा काय होतं की योजनांसाठी आपण पात्र असतो परंतु आपल्याला ह्या गोष्टींची माहिती नसते, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींपासून आपण वंचित राहतो। तशाच प्रकारे आता पुन्हा एकदा ही योजना सुरू होत आहे, म्हणजेच काय लेक लाडकी योजना। या योजनेअंतर्गत मित्रांनो, आपल्याला जर मुलगी असेल पहिली किंवा दुसरी, तर मित्रांनो या मुलीला वयाच्या 18 वर्षापर्यंत काही 5 टप्प्यांमध्ये अनुदान मिळणार आहे, आणि त्याच्यानंतर वयाच्या 18 वर्षानंतर मित्रांनो जवळजवळ 75,000 आणि टोटल जर आपण पाहिलं तर 1,01,000 रुपये आपल्या मुलीला मिळणार आहेत। म्हणजेच काय, जेव्हा मुलगी जन्माला येईल त्यावेळी 5,000 रुपये, त्याच्यानंतर मित्रांनो मुलगी पहिलीच जाईल त्यावेळी 6,000 रुपये, त्याच्यानंतर मुलगी 6वीत जाईल तेव्हा 7,000 रुपये, मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, आणि वयाच्या 18व्या वर्षी मुलीला 75,000 रुपये मिळणार आहेत। आणि असे टोटल जर आपण पाहिले मित्रांनो तर जवळजवळ 1,01,000 रुपये मित्रांनो आपल्या मुलींना मिळणार आहेत। यासाठी सिंपल काही अटी आहेत, काही पात्रता आहेत आणि काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस पूर्णपणे आपण या व्हिडिओमधूनच बघणार आहोत। सिंपल आहे मित्रांनो, जर पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हालाही लक्षात येईल आणि तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही या पात्रतेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी मध्ये तुम्ही माहिती सांगतो, मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्र आपला मराठी चॅनल। तर अशा प्रकारे मित्रांनो हा GRA तुम्ही इथे बघू शकता, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा 30 ऑक्टोबरचा GRA मित्रांनो। यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडक्यात या योजनेचा जर विचार केला आपण, त्यांचा उद्देश थोडक्यात त्यांनी काय सांगितलं आहे, तर मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणावर प्रोत्साहन तथा खात्री देणे, यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 माझी कन्या भाग्यश्री म्हणजे सुधारित काय आहे, तर नवीन योजना संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2017 शासन निर्णयावर लागून करण्यात आली आहे। सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचार घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासन विचाराधीन होते। त्या अनुषंगाने सन 2023-24 अंतसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींच्या जन्मदर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीची वय 18 वर्ष पूर्ण झाली तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। अशा प्रकारची मित्रांनो ही योजना आहे। तर यामध्ये आपण थोडक्यात बघूया कशाप्रकारे शासन निर्णय आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, याबद्दल सविस्तर पूर्णपणे माहिती घेऊयात। तर पहिल्यांदा आपण पाहिलं तर माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात 1 एप्रिल 2023 मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयावर मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो यामध्ये उद्दिष्ट काय आहे, तर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्यांचे उद्देश आहेत। सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांना कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये तथा तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो पूर्ण आपण जर पाहिलं तर मुलींना टप्प्याटप्प्याने 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे। यामध्ये अटी कोणत्या आहेत, तर ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्मनात येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील, तसेच 1 मुलगा किंवा 1 मुलगी असल्यास मुलींना लागू राहील। पहिल्या अपत्यास तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यास दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्मास 1 मुलगी किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ अनुदानीय राहील, मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। दिनांक 1 एप्रिल 2023 1 मुलगी 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील, मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक राहील। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। तर ह्या अटी आहेत मित्रांनो, या अटीत जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पुढे जाऊन कोणकोणत्या कागदपत्र आणि
कसा फॉर्म भरायचा आपण थोडक्यात बघणार आहोत। त्यामध्ये कागदपत्रे कोणती लागणार आहेत, लाभार्थीच्या जन्माचा दाखला, त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड, त्याच्यानंतर पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, रेशन कार्डमध्ये मित्रांनो एक आठ मोठी आहे ती म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे इथे महत्त्वाचे आहे। सातवा पॉईंट आहे मित्रांनो मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास त्याचा दाखला आपल्याला द्यायचा इथे, संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा दाखला इथे देणं गरजेचं आहे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजेच अटीशास्त्रामधील 2 अटीनुसार आहे, अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक राहील मित्रांनो, म्हणजे 18 वर्षानंतर जेव्हा आपल्याला अंतिम लाभ मिळणार आहे 1,01,000 रुपये या 75,000 रुपये तेव्हा त्याचं ते मुलीचं जे विवाह आहे तो नसावा असं यांनी एक अट दिलेली आहे। तर यामध्ये पुढे बघू की लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती कशाप्रकारे असणार आहेत, यासाठी तुम्ही पाहू शकता मित्रांनो जवळजवळ 12 पानांची PDF आहे, खूप मोठी PDF आहे। तर ही तुम्हाला PDF जर हवी असेल तर आपल्या MHFOG.com तुम्हाला ही मिळून जाईल। यामध्ये थोडक्यात काय सांगितलं की कशाप्रकारे याचा लाभ आपल्याला कार्यपद असणार आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म कसा भरायचा काय ते आपण पुढे सांगणारच आहोत। मी थोडक्यात त्यांनी प्रोसेस पूर्णपणे या काही घटकांमध्ये आपल्याला इथे सांगितली आहे। पुढे डायरेक्ट जाऊया मित्रांनो, या योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहतील, म्हणजेच फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर आपल्याला नोंदणी करायची आहे, त्यानंतर अंगणवाडी की सेविका पर्यवेक्षिका व मुख्य सेविका यांचंही काही कार्य यामध्ये यांनी दिलेलं आहे। तर आपण थोडक्यात कार्यक्षेत्र जर पाहिलं तर ग्रामीण भागात जे कार्यक्षेत्र आहे यासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका इथे नेमलेल्या आहेत, त्यानंतर अर्ज पडताळणीसाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे ग्रामीण ते आहेत, आणि अंतिम मंजुरी देण्यासाठी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी तर मुंबई शहर व मुंबई उपनगरच्या बाबतीत नोडल अधिकारी इथे नेमलेले आहेत मित्रांनो। तर नागरी भागासाठी सुद्धा अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आहेत इथे, आणि संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी इथे नेमलेले आहेत, यांच्याकडूनच आपले जे काय आहे ते प्रोसेस इथे होणार आहे। अर्ज जतन करण्यासाठी यांनी काय सांगितलं की जे अंगणवाडी सेविका आहेत पर्यवेक्षिका आहेत यासाठी ऑनलाईन यांनी अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड केले असल्याची सक्षम अधिकाऱ्यांनी खातरजमा करावी, आयुक्तालय स्तरावरील राज्यकक्षातील कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी सदर अर्ज डिजिटलाइज्ड करून लाभार्थ्यास अंतिम लाभ मिळेपर्यंत जतन करण्याची दक्षता घ्यावी असं यांनी इथे सांगितलं आहे। त्यानंतर पुढे जर आपण गेलो मित्रांनो तर पुढे भरपूर अशा आपल्याला काही सूचना यामध्ये दिलेल्या आहेत, ह्या सूचना तुम्ही जेव्हा तुमच्याकडे PDF येईल मित्रांनो तेव्हा तुम्ही यामध्ये ह्या सूचना किंवा काही अटी आहेत ते तुम्ही वाचू शकता। आपण जर पूर्णपणे वाचत गेलो तर जवळजवळ मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला व्हिडिओ खूप मोठा होईल। तर याच्यामध्ये एक दिनांकाचा जर विचार केला, दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल मित्रांनो, मात्र त्याकरता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील, तदनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत मित्रांनो। म्हणजे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की तुमचं जर त्याच्या आधी 18 वर्षापेक्षा कमी तुमच्या मुलीचं वय असेल तुम्हीसुद्धा हा अर्ज करू शकता। सदर जे काय तुम्ही सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या ही जी वेबसाईट आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल। आता मित्रांनो पुढे जाऊयात, पुढे गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फॉर्म कशाप्रकारे आहेत। त्यामध्ये पहिला फॉर्म तुम्ही पाहिला तर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांकासोबतचे परिशिष्ट इथे आहे, यामध्ये लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र आहे मित्रांनो। यामध्ये वैयक्तिक माहिती काय भरायची, तर लाभार्थी तपशील, तुमचं पहिलं अपत्य आहे, दुसरं अपत्य की तिसरं जुळे अपत्य आहे हे इथं आपल्याला नमूद करायचं आहे, लाभार्थीचं नाव इथं लिहायचं आहे, आधार क्रमांक असेल तो इथं लिहायचं आहे, लाभार्थीच्या पालकांचे आई वडिलांचे नाव यांचे नाव जे आहे ते आपल्याला पूर्णपणे इथे टाकायचे, आधार क्रमांक टाकायचा आहे, भ्रमणध्वनी क्रमांक इथे टाकायचे, ईमेल ID टाकायचं आहे, त्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता जे काय आहे ते पूर्णपणे आपल्या इथे नमूद करायचं आहे, मोबाईल नंबर आपला नमूद करायचा आहे, या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतीवेळी असलेले जिवंत अपत्यांची संख्या किती आहे ही आपल्याला इथे नमूद करायचे, बँक खाते तपशील पूर्णपणे आपल्याला इथे नमूद करायचं आहे, यामध्ये आपला IFSC कोड, बँक शाखेचं नाम आणि बँक खाते कार्डाशी संलग्न आहे किंवा नाही हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे। यामध्ये तुम्हाला पहिला हप्ता हवा आहे जो आपल्याला मुलीच्या जन्माच्या वेळी मिळतो, त्याच्यानंतर दुसरा हप्ता जो आपल्या मुलीच्या पहिलीमध्ये मिळतो, तिसरा हप्ता मुलीच्या 7वीमध्ये मिळतो, चौथा हप्ता मुलीच्या 11वीमध्ये मिळतो, आणि 5वा हप्ता आपल्याला 18 वर्ष झाल्यानंतर मिळतो आहे। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ही जी आहे ही माहिती पूर्णपणे खरी आहे
यासाठी मी जबाबदाराला असं एक हमीपत्र तुम्हाला इथे लिहून द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही तुम्हाला इथे दिसत आहेत मित्रांनो, जन्माचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचं म्हणजे आपला इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँक पासबुकची पहिली पानांची छायाप्रत, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, संबंधित आपल्याला शिक्षण घेत असेल, संबंधित शाळेचा दाखला, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पूर्णपणे याच्या सोबत सादर करायचे आहेत। अंगणवाडी सेविका जी असतील तुमच्यासोबत मित्रांनो तुमच्या भागाच्या, त्यांनासुद्धा हा असा फक्त प्रकारचा जो फॉर्म आहे तो मला तुम्हाला पूर्णपणे बरोबर आणि योग्य अचूक असा भरायचा आहे। आणि हे सगळं भरून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडे तो सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही असा हा लॉज लाभ घेऊ शकता मित्रांनो। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आवडलं तर प्लीज एक लाईक करा, त्यासोबत जर तुम्ही चॅनल नवे असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन विषयासह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।